नमस्कार मित्रांनो, कृषी किसान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. 18 ते 44 वर्ष वयोगटातील व्यक्तीसाठी कोविडचे लसीकरण करण्यासाठी मोबाईलवरून रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. ते रजिस्ट्रेशन चालू करण्यासाठी आपल्याला मोबाईलवरून रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, बरं मोबाईलवरूनच का करायचं रजिस्ट्रेशन, तर आपण सर्वांनी जर दवाखान्यामध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केलं तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होईल आणि गर्दी झाल्यामुळे संसर्ग जास्त वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे ज्या त्या माणसाने आपल्या घरातीलच अँड्रॉईड मोबाईलवरून आपले स्वतःचे रजिस्ट्रेशन करायचे आहे. रजिस्ट्रेशन त्यासाठी आपलं सर्वप्रथम काय करायचं आहे तर आपलं नेट चालू करून घ्यायचं आहे. इंटरनेट चालू केल्यानंतर आपण आपल्या गुगल ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि गुगल ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक लिंक टाकायची. बघा, ती लिंक आहे www.covid-19.gov.in. अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला या ठिकाणी समोर दिसेल. असा इंटरफेस समोर दिसल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जायचं आहे, रजिस्टर साइन युअर सेल्फ या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी असा इंटरफेस आपल्याला समोर दिसेल आणि यामध्ये इथं क्लिक करून आपल्याला आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. मी माझा मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करत आहे आणि मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर गेट OTPला क्लिक करायचं आहे. गेट OTPला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला OTP प्राप्त होईल. बघा, आणि OTP या ठिकाणी मी OTP एंटर करतो. व्हेरीफाय प्रोसिजर करायची. पहा, मी यापूर्वीसुद्धा ह्याच मोबाईलवरून काही रजिस्ट्रेशन केलं होतं, त्यामुळे हे एक नंबरचं रजिस्ट्रेशन आहे, हे नंबर 2चं रजिस्ट्रेशन आहे आणि हे नंबर 3चं रजिस्ट्रेशन आहे. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे एक नंबरचा डोस आपला पूर्ण झालेला आहे. नंबर 2चा डोस सध्या आपल्याला घ्यायचं नाही. अपॉइंटमेंट नॉट शेड्यूल म्हणजे आपल्याला सध्या आपली ती वेळ झाली, 45 दिवसाचा कालावधी अजून संपलेला नाही आहे, त्यासाठी हे तिन्ही डोस अपूर्ण आहे. याच्यानंतर ॲड मेंबर या ठिकाणी आपल्याला ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर आपल्याला आपला कोणता प्रूफ आहे, फोटो ID प्रूफ या ठिकाणी आपल्याला दाखवायचा आहे. तो फोटो ID प्रूफ कोणता आहे तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. यासाठी आपल्याला या ठिकाणी आता मी आधार कार्ड सिलेक्ट या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे. आता मी ज्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याचा या ठिकाणी आधार नंबर एंटर करत आहे. 98 94 24 76 58 62 आणि आधारवर जे नाव आहे तेच नाव जशाच्या तसं या ठिकाणी टाईप करायचं आहे. बा, एक काळजी घ्यायची, आधार कार्डवरती नाव टाकताना कुठल्याही प्रकारची चूक आपल्याकडून झाली नाही पाहिजे. मेल आहे की फिमेल आहे, मेल त्याची जन्मतारीख जी आहे ती आपल्याला YY फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी टाकायची, म्हणजे फक्त वर्ष टाकायचं आहे. तर मी त्याची जन्मतारीख या ठिकाणी एंटर करतो की त्या व्यक्तीची जन्मतारखेवरून त्याची 18 वर्ष पूर्ण झालेले जर असेल त्याच वेळेस या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन होतं. या ठिकाणी पहा, मी याला ॲड करत आहे. इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशन सक्सेसफुली या प्रकारचं येणार, कारण या ज्या मोबाईलवरून मी रेकॉर्डिंग केली ह्या दुसऱ्या मोबाईल नंबर मी या ठिकाणी टाकला होता त्या मोबाईल नंबरवरती अशा प्रकारचा मेसेज आपल्याला येतो. बघा, सर्वांना विनंती आहे, घरात राहा, नेहमी स्वच्छ साबणाने हात धुवा आणि सॅनिटायझर वापरत राहा, मास्क लावा आणि काळजी घ्या. सर्वांना अशी विनंती आहे की थोडीशी एक काळजी आणखी अशी घ्यायची आहे की कोणी आपल्याला फोनवरती फोन करून तुमचा आधार नंबर सांगा
आणि तुमच्या लसीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे असं सांगून आपली फसवणूक करू शकतो. आणि तुमच्या आधार नंबर सांगल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, सांगितलेलं OTP आम्हाला सांगा असं सांगूनसुद्धा आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सर्वांना अशी एक विनंती आहे की असा जर कोणी जर तुम्हाला फोन करून आधार नंबर विचारत असेल, OTP विचारत असेल, तर कोणालाही OTP सांगू नका. असं केल्यामुळं आपल्या बँकेचं अकाऊंट हे खाली होऊ शकतं. रजिस्ट्रेशन करताना शक्यतो आपण स्वतःच्या मोबाईलवरूनच रजिस्ट्रेशन करा. दुसऱ्याच्या फोन जर आला तर कोणाच्याही भूल थापाला बळी पडू नका. आपण स्वतः आपल्याच मोबाईलवरून रजिस्ट्रेशन करा. आशा करतो हा व्हिडिओ आपला सर्वांना आवडला असेल. मित्रपरिवारांना, नातेवाईकाला शेअर करा आणि हात जोडून सर्वांना विनंती करतो, 18 ते 44 वयोगटातील सर्वांनी लस घ्यायला विसरू नका. थँक्यू.